आणि त्यासाठी गावातून त्यांची अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी ट्रॅक्टरमधून त्यांची निरोपाची यात्रा जी आहे ती गावातून काढण्यात येणार आहे. त्यांच्या गावात त्यांच्या घरी आपण आत्ता आहोत आणि आत्ताच त्यांचं पार्थिव जे आहे ते या ठिकाणी त्यांच्या मूळ गावी आणण्यात आलेलं आहे आणि त्यांना या ठिकाणी अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या घरी मोठ्या प्रमाणात जनसागर लोटलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. सचिन मोरे हे लष्करामध्ये इंजिनियर होते आणि भारत चीन सीमेवर गलवान खोऱ्यामध्ये पूल बांधण्याच्या जबाबदारी त्यांच्यावर होती. मात्र 3 दिवसांपूर्वी ज्यावेळेस या पुलाचं बांधकाम सुरू असताना चीनने अचानक पाणी सोडल्यामुळे त्या ठिकाणी पुराच्या पाण्यामध्ये बुडत असलेल्या जवानांना वाचवताना सचिन मोरे हे यांना वीरमरण आलेलं आहे. त्यांच्या घरची ही दृश्य आपण पाहू शकतो आहे. मोठ्या प्रमाणात जनसागर जो आहे तो या ठिकाणी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लोटलेला आहे. त्यांचं पार्थिव या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि थोड्याच वेळात या ठिकाणी त्यांची अंतिम यात्रा जी आहे ती काढण्यात येणार आहे आणि त्यानंतर गावामध्ये त्यांचं पार्थिव हे गावकऱ्यांना अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. साधारणतः 10 वाजेच्या दरम्यान त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. मात्र एकंदरीतच सचिन मोरे यांच्या जाण्यामुळे यांना वीरमरण आल्यामुळे या संपूर्ण गावावर शोककळा पसरलेली आहे आणि अतिशय शोकाकुल वातावरण या ठिकाणी आपल्याला त्यांच्या घरी पाहायला मिळत आहे. अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक. तर ही दृश्य आहेत सचिन मोरे यांच्या मूळ गावातली आपण बघू शकतोय. या ठिकाणी त्यांचं पार्थिव आणण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती असतील, त्यांची पत्नी आणि त्यांचा 6 महिन्यांचा मुलगा देखील त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे सीमेवर भारतीय जवान शहीद होत आहेत तर दुसरीकडे वादग्रस्त सीमा भागात चीनच्या कुरापती सुरूच आहेत. चीननं पँगॉंग टीएसओ तलाव क्षेत्राच्या भागात आपली स्थिती अधिक बळकट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सैन्याची जमवाजमव सुरू केली आहे. तसंच हेलिपॅडचीही उभारणी करण्यात आली आहे पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ. भारत आणि चीनमध्ये प्रचंड मोठा तणाव आहे. तर मागच्या काही दिवसांपासून हा संघर्ष अधिक वाढू नये यासाठी दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती बदललेली नाहीये. तर फिंगर 4 वर चीननं हेलिकॉप्टरसाठी हेलिपॅडची बांधणीही सुरू केली आहे. पँगॉंग टीएसओ दक्षिण किनाऱ्यावर अचानक चीनी सैन्य तुकड्यांची संख्या देखील वाढली आहे. चीन फिंगर 4 वर दावा सांगतायत त्या दृष्टीनं त्यानं तिथं सुरू केलेली तयारी निश्चितच धोक्याची घंटा आहे आणि त्याचीच ही दृश्य समोर आली आहेत. कारण त्यांनी भारतीय सैन्याचा फिंगर 8 पर्यंत गस्त घालण्याचा मार्ग रोखून धरलाय. यापूर्वी एप्रिलच्या मध्यापर्यंत भारतीय सैन्य फिंगर 8 पर्यंत गस्त घालत होतं. मात्र आता भारतीय सैन्याचा मार्ग चीन यांनी रोखून धरलाय. तर दुसरीकडे चीन सोबत सुरू असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर लष्कर आणि हवाई दलानं लेह लडाखमध्ये संयुक्त युद्ध सरावाला सुरुवात केली आहे. या युद्धाभ्यासात Sukhoi-30 MKI चिनूक MI-17 या लढाऊ विमानांनी सहभाग घेतला. त्यात मालवाहू विमानं आणि लढाऊ हेलिकॉप्टरही सहभागी झाले होते. तर या भागातली भौगोलिक स्थिती पाहता लष्कराला खास काळजी घ्यावी लागते. त्याचाही सराव सध्या सुरू आहे आणि याआधीच भारतानं या भागात लढाऊ विमानं तैनात केली आहेत. तर लष्कराच्या जास्त तुकड्याही या भागात तैनात करण्यात आल्यात. एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यानं याविषयी माहिती दिलेली आहे. त्यानुसार आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन करून चीन जैविक हल्ल्यासारखे कृत्य करू शकतो. अलीकडेच लष्करानं दहशतवाद्यांसाठी शस्त्र बाळगणारं ड्रोन पाडलेले आहे. तर ड्रोनद्वारे जैविक हल्ला देखील होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेतली जाते.